तर अनिल देशमुखांवर ईडीनं नेमका काय ठपका ठेवलेला आहे ते एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 20 मार्च 2021 परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले, एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं. दरमहा 100 कोटींच्या वसुलीचा देशमुखांवर आरोप आहे. सचिन वाझेच्या माध्यमातून वसुली केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. 5 एप्रिलला अनिल देशमुखांनी राजीनामा दिला. हे सगळं कसं घडत गेलं आपण पाहतोय. 10 मेला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून ECIR दाखल झाली. 26 जूनला पहिलं समन्स, 29 जूनला दुसरं समन्स, 5 जुलैला तिसरं समन्स, 16 जुलैला ईडीनं चौथं समन्सही अनिल देशमुख यांना बजावलं आणि 17 ऑगस्टला ईडीनं 5वं समन्स दिलं. अनिल देशमुखांनी 5ही समन्सला उत्तर दिलं नाही. 2 सप्टेंबरला समन्स रद्द करण्यासाठी मागणीची याचिका त्यांनी केली. 1 नोव्हेंबरला अनिल देशमुखांना मग अटक झाली.